get more of your smile? What if the wind could spread your love? What if your sweetness could reach everyone? There'd be no wars. Maybe the birds will sing about your... Namaskar, Mandari. Welcome back to the channel. And Atana. सोमवार आहे आज. आज आमची ट्रिप सुरू होणार आहे आणि आम्ही आता पूर्णपणे तयार झालोय. बॅग्स वगैरे सगळं गाडीत व्यवस्थित ठेवलंय आणि अव्यांना ना जरा झोप आली आहे, त्यामुळे आता एक वाजतोय. तर आता आम्ही घरातून निघणार आहे आणि आमची फ्लाईट साधारण एक 4:30 वगैरे आहे, पण आम्ही इथून आमच्या फ्रेंड्सकडे जाणार आहे, त्यांना पिक करणार आहे. त्यानंतर एअरपोर्टला जायला आम्हाला 1.5 तास लागेल. त्यानंतर मग तिथे गाडी एअरपोर्टला एका पार्किंगला ठेवून मग आम्हाला एअरपोर्टला जायचंय. सो असा सफिशियंट वेळ हातात ठेवून निघालोयत आम्ही. तर आम्ही पूर्णपणे सगळेजण तयार आहोत आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत आमच्या ट्रीपसाठी. चला बाय करा अव्या. अरे बापरे, याला खूप झोप आली अव्यांना. तर आता गाडीमध्ये बसल्यावर झोपवेल मी त्याला. तर आता सगळी व्यवस्थित सगळी तयारी झाली आहे, आम्ही जेवण वगैरे करून निघालोय. आता जस्ट आम्ही आमच्या फ्रेंड्सना पिकअप केलंय आणि आम्ही जातोय आता एअरपोर्टला. एकच गाडी घेऊन जातोय, कारण दोन दोन गाड्या घेऊन पार्किंगला लावण्यापेक्षा एकच गाडी घेऊन जाणं प्रेफर केलं आम्ही. आणि आता मुलं पण खूप एक्सायटेड आहेत सगळ्या ट्रीपसाठी वगैरे, कारण आफ्टर सो लॉंग टाइम आम्ही एवढ्या लांब ट्रीपला जातोय. आता ना गाडी आम्ही पार्किंगला लावली. इथे एक प्रायव्हेट पार्किंग आहे एअरपोर्टच्या जवळ, तिथे आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि त्यांचीच अशी शटल आहे, ही फ्री सर्व्हिस असते. हे आपल्याला एअरपोर्टला नेऊन ड्रॉप करतात. तर आता त्याच शटलमध्ये आम्ही एअरपोर्टला जातोय. अव्यान झोपलंय आता, त्यामुळे मी त्याला घेऊन बसलीये. आणि आता आम्ही एअरपोर्टला आलो आणि पहिल्यांदा आम्ही असं ठरवलं की चेक इन बॅग पहिल्यांदा आपण डिपॉझिट करूया, कारण आम्ही पण एक चेक इन बॅग घेतली होती आणि आमच्या फ्रेंड्सनी पण एक घेतली होती. तर पहिल्यांदा आम्ही ती चेक इन बॅग वेट करून तिला डिपॉझिट करतोय. त्यानंतर मग इथे असं एक सिस्टीम असते, इथे तुम्ही तुमची कॅरी ऑन बॅग जी आहे ना ती त्याची साईज चेक करू शकता की ती ओव्हर साईज वगैरे नाही झालीये ना, आणि त्यानंतर मग त्यांना तुम्ही ती दाखवू शकता आणि तुमच्यासोबत कॅरी करू शकता. तर कधी कधी ओव्हर साईज होते, मग तुम्हाला सामान इकडे तिकडे करावं लागतं. चेक इनच्या बॅग टाकतोय सचिन. आम्ही जस्ट थांबलोय आता वेट. आता चेक इन वगैरे केलं आम्ही आणि थांबलोय आता वेट करायला. तसं आता आम्ही लवकर आलोय, 3 वाजले आणि आमची फ्लाईट ऑलमोस्ट 5 वाजता आहे. आणि अशा छोट्या ज्या बॅग्स आहेत ना, या आम्हाला आमच्या सोबत ठेवायचे. अव्यान सुपर एक्सायटेड आहे, तो फर्स्ट टाइम आहे अव्यांची फ्लाईट, त्यामुळे त्याला फार मजा वाटतीये. इकडे तिकडे पळतोय नुसता आणि अर्धा तास झोप झाली आहे त्याची, त्याच्यामुळे फ्रेश झालाय. तर बघू आता तो फ्लाईट मध्ये जरा झोपला तर बरं होईल. साधारण 1.5 तासाची फ्लाईट आहे आमची. तर आम्ही वेट करतोय इथे आणि आता सचिन सांगेल की आम्ही कुठे चाललोय. तर आपण कुठे चाललोय सचिन? वी आर गोइंग टू लास वेगास. हा, तर आम्ही चाललोय वेगासला. तर खूप हॅपनिंग प्लेस आहे, आम्ही खूप एक्सायटेड आहोत वेगास ट्रीप साठी. तर तुमच्यासोबत पूर्ण अनाउन्समेंट चालू आहे. तर आम्ही फक्त वेगास सिटीला आणि असं नाही जाणार, आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहेत. तर तिथे वेगासच्या आजूबाजूला ग्रँड कॅनन आहे, खूप फेमस आहे ते पण. अँटीलोप आहे, तर तिथेही जाणार आहेत आम्ही. हुवर डॅम आहे, त्यानंतर डेथ व्हॅली, असं भरपूर आमचा 1-5 दिवसाचा प्लॅन आहे. तर अशी सगळी आमची ट्रिप आहे. तर आम्ही चाललोय वेगासला. आम्हाला खूप दिवसांपासून जायचं होतं, इथे आल्यापासून आम्हाला वेगास ट्रिप करायचीच होती. तर आता ती आमची प्लॅन झाली आहे. पूर्ण तुम्हाला वेगास ट्रिप मी शेअर करणार आहे. तर म्हटलं तुम्हाला सांगूया की आता आम्ही कुठे जाणार आहे. आता आम्ही बसलो इथे वेट करतोय. तर बऱ्यापैकी गर्दी आहे इथे, त्या कारण नोव्हेंबर डिसेंबर हा नेहमीच हॉलिडे सीझन असतो, सगळेजण ट्रिप्सला जातात, त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे गर्दी आहे. पूर्ण चेक इनची सगळं चेक इन वगैरे झालं व्यवस्थित आमचं आणि आता आम्ही इथे येऊन थांबलोय वेटिंगला सगळेजण. आणि इथे आमचा एंट्रन्स आहे, तर आता थोडा वेळ वेट करू आम्ही. एक दीड तास आम्ही इथे वेट केला
आणि त्यानंतर मग आता आमचं बोर्डिंग सुरू झालंय फ्लाईट मध्ये. आणि पहिल्यांदी स्ट्रोलर आणि ओल्ड एजच्या लोकांसाठी किंवा हँडिकॅप लोकांसाठी प्रोव्हिजन असतं की ते पहिल्यांदी जाऊ शकतात, त्यामुळे मग आम्ही पहिल्यांदी जाणार आहेत आतमध्ये. आणि स्ट्रोलर वगैरे आम्ही फ्लाईटच्या एंट्रन्सला डिपॉझिट करणार आहेत, म्हणजे मग ते स्ट्रोलर आम्हाला जेव्हा आम्ही लँड होऊ त्यानंतर अगदी गेटवरच फ्लाईटच्या मिळेल आम्हाला. नेक्स्ट वीक इथे अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंगचे हॉलिडेज आहेत, तर जनरली लोक त्यावेळेस ट्रॅव्हल करणं प्रेफर करतात, पण आम्ही नेहमीच त्यावेळेस अवॉइड करतो कारण सगळीकडे खूप गर्दी असते, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेट करावं लागतं. त्यामुळे आम्ही ट्राय करतो की कुठल्याही लॉंग विकेंडच्या आधी किंवा नंतरच ट्रॅव्हल करायचं, कारण मुलांना घेऊन ना मग ते खूप हेक्टिक होऊन जातं. तर ही अशी डोमेस्टिक फ्लाईट आहे, इथे आम्ही पहिल्यांदी आलोय आतमध्ये आणि मुलं पण सेटल होत आहेत. आणि आमच्या 3 सीट एका साईडला आहेत आणि 1 सीट दुसऱ्या साईडला आहे, तर ते बघू आम्ही कसं ऍडजस्ट होतं. आव्यांची फर्स्ट फ्लाईट आहे ही, कारण आतापर्यंत आम्ही नेहमी त्याला घेऊन रोड ट्रिप केली आहे, त्यामुळे बघू तो इतका वेळ कसा राहतो. तसं साधारण 3-3.5 तासाचीच फ्लाईट आहे, त्यामुळे तो रमेल. आणि आमच्या फ्रेंड्सची मुलगी पण आहे सोबत, तो तिच्यासोबत छान खेळतो तर तो रमेल. सध्या तर अगदी एक्सप्लोअर करतोय, नवीन दिसतंय सगळं. आणि त्यांनी पुस्तकात किंवा कार्टून मध्ये बघितलेलं एरोप्लेन त्याला रिअल मध्ये दिसतंय हे बघून तर तो खूप एक्साइट झाला होता. तर आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे, प्लेन अगदी ऑन टाइम आहे, अजिबात डिले वगैरे नव्हतं, त्यामुळे आम्ही प्रेफरेबली वेळेवर पोहोचू आणि सगळ्या गोष्टी ऍज प्लॅन्ड होतील. आम्ही ना डिनरचं सगळं प्लेन मध्येच घेतलं होतं घरून पॅक करून, त्यामुळे मग आम्हाला गेल्यानंतर जेवायचं वगैरे असं काही वेळ जाणार नव्हता. आणि मुलांना पण त्यांच्या वेळेमध्ये जेवायला घाऊ खाऊ घातलं म्हणजे मग ते नंतर फार काही क्रँकी होणार नाहीत. आणि तसंही टाइम डिफरन्स आहे 3 तासाचा, त्यामुळे आम्ही अगदी पहिल्या दिवशी तरी आमच्या इकडचाच टाइम फॉलो करतोय मुलांच्या जेवणासाठी वगैरे. हे ना एक असं ऍक्टिव्हिटी बुक आणलं होतं, तर त्यामुळे आता जरा हे मुलं रमलेत इथे. अव्यान आणि माझ्या फ्रेंडची मुलगी ते खेळतायत जरा. आणि नाही म्हटलं तरी मुलांना थोडासा एरोप्लेनचा प्रवास बोर होतो, कारण ट्रेन मध्ये किंवा बस मध्ये मुलांना बाहेर बघायला मिळतं, इथे त्यांना असं काहीच रमता येत नाही, त्यामुळे थोडंसं बोर होतं. आणि आता आम्ही अबाउट टू लँड आहोत, तर आम्हाला प्लेन मधून पूर्ण लास वेगास सिटी दिसतीये. आणि तुम्ही बघू शकता की खूप जास्त लाइटिंग आणि खूप जास्त लाईव्ह आहे ही सिटी, कारण ह्या सिटीमध्ये 24 तास सगळ्या गोष्टी चालू असतात, कधीच बंद होत नाहीत, त्यामुळे जेवढी रात्र होईल तेवढा जगमगाट आणि हे सगळं खूप जास्त होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं आम्हाला प्लेन मधून बघायला सुद्धा. फार काही एअरपोर्टला गर्दी पण नव्हती, आम्हाला लवकरच आमची चेक इन बॅग पण मिळाली. आणि आम्ही त्यानंतर ना आता शटल बघतोय. आमची जी गाडी जिथून आम्ही रेंटला घेतली आहे ना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याच कडून एक शटल असते, तर आम्ही तिच्या स्टेशनला चाललोय, ती अगदी समोरच होतं. आणि त्याच्यानंतर मग त्या शटल मधून बस मधून आम्ही आमची जिथून गाडी रेंटला घेतली आहे त्या ठिकाणी जाऊ. ते अगदी साधारण 1.5 माईलवरच आहे, जनरली एअरपोर्टच्या प्रिमायसेस मध्येच असतं, पण मुलांना घेऊन वगैरे वॉक करणं शक्य नसतं, त्यामुळे सगळ्या कंपनीज असं त्यांची शटल सर्व्हिस ठेवतात, ती घेऊन आपण जाऊ शकतो. आम्ही कार रेंट केली आहे कारण आम्हाला लास वेगास सिटी सोडून बऱ्याच ठिकाणी आजूबाजूला फिरायचं आहे, त्यामुळे आम्ही जेव्हा बुकिंग केलं होतं फ्लाईटचं आणि हॉटेलचं त्यावेळेसच आम्ही कार पण ऑलरेडी बुक केली होती, त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी या प्लॅन्ड होत्या व्यवस्थित. लँड झालो, बॅग्स वगैरे घेतल्या, आलो आणि आता इथे गाडी कलेक्ट करणार आहेत आम्ही. आणि अव्यांनी इतका प्लेनमध्ये त्रास दिला आहे आम्हाला, खूप त्रास दिला अव्यांनी, बोर झाला तो प्लेनमध्ये खूप, हो ना बोर झाला, हो तो प्लेनमध्ये जरा बोर झाला, तर नंतर नंतर जरा कंटाळून गेला होता, पण तसा छान झाला आमचा प्रवास आणि वेळेत सगळं झालं. आणि आता बरोबर इथल्यानुसार 7:15 झालेत आणि आमच्या टायमिंगनुसार 10 वाजलेत, तर ठीक आहे, म्हणजे मॅनेजेबल आहे, फार लेट नाही झाला आहे, त्यामुळे इट्स ओके. तर आता आम्ही इथून कार कलेक्ट करू आमची आणि हॉटेलवर जाऊ. हॉटेल अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि आम्ही फ्लाईटमध्येच जेवून घेतलं आहे, त्यामुळे निवांत आहे. आणि हे असा पूर्ण एक शटल होती एअरपोर्टवरून, त्याच्यातून आलो आम्ही, तुम्ही बघितलीच असेल. आणि इथे ना असे सगळे वेगवेगळ्या कंपनीज आहेत ज्या कार रेंटल करतात,
तर त्यांचं हे पूर्ण ऑफिस आहे. तर इथे सगळ्या कंपनीज आहेत आणि तिथे तुम्ही ऑनलाईन ऑलरेडी कार बुक केलेली असते आणि इथे येऊन तुम्ही कलेक्ट करायची. आज तशी फारशी गर्दी पण नाहीये, त्यामुळे लवकर होईल. आता आम्ही चेक इन केलंय रूम मध्ये, तुम्हाला पटकन दाखवू, एक रूम टूर देऊ क्विक, कारण आता भरपूर वेळ झालाय, मुलांना पण खूप झोप आलीये. ऑलमोस्ट रात्रीचा 12:00 वाजलाय आमच्या नुसार. तर चला मी तुम्हाला ना आता एक रूमचा टूर देते. अव्यान पण एंटर केल्यानंतर लेफ्ट साइडला एक कबर्ड आहे जिथे तुम्हाला जॅकेट ठेवायला आणि काही बॅग्स वगैरे ठेवायला आहे जागा. त्यानंतर राईट साइडला बाथरूम आहे आणि खूप छान असं स्पेशियस बाथरूम आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत, खूप असं कंजेस्टेड नाहीये. आणि द गुड थिंग इज की शॉवर एरिया आहे आणि त्यानंतर मग आमची डबल क्वीन बेडची रूम आहे, त्यामुळे भरपूर मोठी रूम आहे. आणि सगळ्यात चांगलं या हॉटेलचा आम्ही एक एक्सपिरियन्स केलंय की इथे खूप स्पेशियस रूम आहे, भरपूर एरिया आहे, स्टोरेज पण भरपूर आहे. तुम्ही बघू शकता टीव्हीच्या खाली सुद्धा एक मोठं चेस्ट आहे, त्यानंतर दोन बेडच्या मध्ये पण चेस्ट आहे. त्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यू आहे आमच्या रूम मधून, मी तुम्हाला उद्या सकाळी नक्की दाखवते. मला आत्ता माहित नाही तुम्हाला किती दिसतोय. आमची 12th फ्लोअरला रूम आहे आणि खूप सुंदर रूम आहे, त्यानी व्ह्यू पण खूप छान आहे. आणि इथे ना इथे लास वेगास मध्ये जनरली मेन रोड वर तुम्हाला त्यांचा जो स्ट्रिपचा रोड आहे तिथे रिझनेबल अमाऊंट मध्ये हॉटेल्स असतात. तर आता आम्ही ना सगळेजण फ्रेश होतो आणि मुलांना झोपवते, कारण खूप लेट झालाय. आणि सचिनला पण आता थोडं पाणी वगैरे घ्यायला जायचंय, कारण लास वेगास नुसार ना इथे रात्रीचे 9 वाजताय, पण आमच्यानुसार जर विचार केला तर मिशिगन नुसार रात्री 12 वाजलेत आम्हाला, त्यामुळे झोप आलीये. आणि उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला ग्रँड कॅनन साठी निघायचंय, त्यामुळे आता पटकन झोपतो. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. होप तुम्हीही आता ट्रॅव्हल सिरीज एन्जॉय कराल, नक्की बघत रहा, खूप छान सगळे वेगवेगळे ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग फ्रेंड्स आपण आता परत भेटूया. आजची मी आमची पूर्ण जर्नी तुमच्यासोबत शेअर केली आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता उद्या भेटूया, मोस्ट प्रोबॅबली ग्रँड कॅनॉनच्या तिथे. बाय.